द्रव्य मिठाच्या पाण्याच्या द्रव्याची केलेली आहे. ही आता दुसरी आहे थैरम आहे, ही बुरशीनाशक आहे. बुरशीनाशक पावडर ह्या आता भातामध्ये मिसळून टाकायची, म्हणजे बुरशी लागत नाही याला. आणि हे आता आपण हे तोळून घ्यायचं आहे. खरं सांग नमस्कार, मी प्रमोद सुभाष पाटील. पहिले आपण मिठाची द्रव्याची ही केली, परत दुसरे कीटकनाशक आपले थायराम बुरशीनाशक थायरामचे आपण ही केली. ते आता हे स्पोरद आणि ॲजोक्ट बॅक्टेरिया ही दोन आपण हे 250 मिली आपलं 250 ग्रॅम 10 किलोला आपण वापरणार. त्याच्यामुळं आपले पीक जोरात प्रमाणे वाढते. उगवण क्षमता बी जोरात हिने वाढते. आणखी घालायचं घातली मॅडम.